Hello everyone, welcome you all to Rachna's Navangel World. Me, I am Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So just me alo ahe 24 hours duty karu, ani aaj me sandhyakali clinic la janar ahe, tyachya aadhi me challo ahe atyacha ghari, ka te tumhala thodyach vyat samjel, ani dukha tar ahech ki me kal 24 hours ड्यूटी असल्यामुळे मला तिथे जाता नाही आलं. चाललो आहोत आत्याकडे, कारण अनफॉर्च्युनेटली एकदम शॉकिंग न्यूज मिळालेली की काका आमच्यात आपल्यात नाही राहिलेत म्हणून. सो खरंच खूप डिस्टर्बिंग आणि शॉकिंग होतं आमच्यासाठी, कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहिती की काका आमच्या लाईफमध्ये किती एक छान रोल प्ले करत होते आणि किती इम्पॉर्टंट होते आमच्यासाठी, आमच्या सगळ्यांच्याच आयुष्यात. आणि आमच्याजवळ राहत असल्यामुळे ते अजून जे बॉन्डिंग आहे ते एक वेगळंच, म्हणजे तुम्ही बोलू शकतात की किती स्ट्रॉंग बॉन्ड होतं आणि असणारच ते आहे. आणि हे तर म्हणजे जर सनी वगैरे यांचं पाहिलं की ते हे लहानपणापासून ते बॉन्ड शेअर करतात, आणि मला तर आता फक्त 8 वर्ष झाली आहेत, बट हे लास्ट जे 3 इयर्स होते ना ते खूपच, म्हणजे त्यात आम्ही एवढे मेमरीज शेअर केले आहेत ना, म्हणजे एवढे मेमरीज क्रिएट केले. जेव्हा ते फार्म हाऊसला शिफ्ट झालं त्याच्यानंतर तर खूप सारे मेमरीज क्रिएट केले. म्हणून मध्ये दिवाळीमध्ये एका ब्लॉगमध्ये मी मेन्शन केलेलं की लाईफ खूप अनप्रेडिक्टेबल आहे, कधी काय होईल ना सांगता नाही येत, म्हणून जेवढं होईल तेवढं एकमेकांबरोबर प्रेमाने वागा. मेमरीज व्यक्तींसोबत टाइम स्पेंड करा, त्यांच्यावर सुखादुःखात आपला थोडासा वेळ काढून म्हणजे आयुष्य छान जगा, कारण टाइम निघून गेला ना तर मग काही अर्थ नाहीये. आपण खूपदा असं होतं खूप लोकांच्या लाईफमध्ये, आपण वर्षानुवर्ष त्या व्यक्तीबरोबर बोलत नाही आणि मग जेव्हा तो व्यक्ती आपल्या आयुष्यातनं निघून जातं मग तेव्हा ते रिग्रेट राहतं मनातल्या मनात की अरे एवढे वर्ष बोललो नाही, वाटलं की टाइम असेल आता बोलू उद्या बोलू, असं नाही व्हायला पाहिजे, येतच नाही. सो ऍक्च्युली लास्ट वन अँड हाफ मंथ पासनं हे सगळं चालू होतं. आम्ही ते तुम्हाला भासून नाही दिलं, पण जेव्हा मी फर्स्ट टाइम दिवाळीत त्यांना जेव्हा भेटायला गेली, कारण हॉस्पिटलमध्ये होते तिथे जास्त लोकांना भेटून नव्हते देत, आणि जेव्हा त्यांना घरी नेलं आणि मी त्यांना जेव्हा पाहिलं दॅट वॉज लाईक रिअली शॉकिंग, कारण काकांना आम्ही असं कधीच नव्हतं पाहिलं, लाईक पूर्ण कोमा स्टेटमध्ये होते, पण त्यातून पण ते बाहेर आलेले. सो आम्हाला खूप असं पॉझिटिव्ह वाटत होतं की येस, आता थोड्याच दिवसात काका परत आपल्या नॉर्मल रुटीनमध्ये येतील, परत ते आम्हाला सगळ्यांना ज्या एन्थुझियाझममध्ये बोलवायचे, हाक मारायचे, आणि आपुलकीने त्यांचा जे वेगळाच स्वभाव होता प्रेम व्यक्त करण्याचा, ते आम्हाला असं करतील असं आम्हाला वाटलेलं की म्हणजे लवकरच ते दिवस येतील. अजय, जेव्हा माझं लोकमतचं शूट होतं दादरमध्ये तेव्हा मी सनीला बोलून गेलेली की मी जाऊन भेटेल त्यांना, आणि द मोमेंट आय एंटर्ड ते नव्हते तिथे. मला तेव्हा आत्या बोलले की असं असं झालंय, त्यांना पॅरालिसिसचा अटॅक आला, आणि बसले मी एवढं सगळं विचार करून गेलेली ना की आता गेल्या लगेच बोलतील ते की अरे रचना तू आलीस, म्हणजे त्यांचा एक तो वेगळाच बॉन्ड होता माझ्या बरोबर. तुम्ही पाहिलंच असेल इव्हन गणपतीत आम्ही किती मस्ती करत होतो, आणि दॅट वॉज अ लास्ट मोमेंट मला वाटतं किंवा डे आम्ही जेव्हा त्यांच्याबरोबर तो टाइम स्पेंड केला, आणि त्यात पण त्यांनी किती प्रेमाने आशीर्वाद दिलेले मला अजून आठवतं, जागृती वाहिनीला आणि रचनाला. आम्ही काल तेच बोलत होतो मी आणि वहिनी किती मस्ती करायचो आम्ही, किती म्हणजे आम्ही कधीच असं हे नाही, म्हणजे आम्हाला असं कधीच त्यांनी फील नाही करून दिलं की आम्ही त्यांच्या सुना आहोत. आम्ही त्यांनी आम्हाला नेहमी मुलींसारखं वागवलं आहे, आणि तो जो बॉन्ड होता ना तो खूप डिफरंट होता. आम्हाला आम्ही कधीच कोणी इमॅजिन नसेल केलं की ते एवढ्या लवकर आमच्यातनं निघून जातील, आणि खूप खूपच शॉकिंग होतं जेव्हा आम्हाला समजलं की त्यांना पॅरालिसिसचा अटॅक आलाय. त्याच्यानंतर इट वॉज लाईक की कम्प्लिटली म्हणजे काहीच बोलत नव्हते ते. लास्ट टाइम जेव्हा मी दिवाळीत भेटायला गेलो मी तर पूर्ण शॉक झालेली. आत्या बोलत होते की बघा रचना आली आहे बोला तिच्याशी, मला म्हणत होते की तू हाक मार, म्हणजे पण काहीच, देर वॉज नो रिस्पॉन्स. आणि काल अचानक असं आलं की काका
पण त्याच्या आधी पण त्यांना खूप हे दीड महिना सोपा नव्हता, दीड महिना अजिबात सोपा नव्हता, म्हणजे आत्या आणि त्यांच्या फॅमिलीला सगळ्यांना, म्हणजे एवढं त्यांना दुःख होत होतं की एक व्यक्ती जो आपल्याशी एवढा बोलका आणि एवढ्या प्रेमाने वागतो तो अचानक त्याचा एक शब्द नाही, एक आवाज नाही येते. आणि म्हणजे मी सांगू नाही शकत की ते त्यांची कशी परिस्थिती होती किंवा ते कुठल्या कंडिशनमध्ये त्यांना हँडल करत होते. इट्स नॉट दॅट इझी. आणि म्हणजे म्हणजे जे क्लोज असतात ना आपल्या आयुष्यात ते एकदम अचानक असे सोडून गेले तर खूप हर्ट होतं. आणि हे तर आम्ही खूप जवळून पाहिलेलं आहे, आम्ही दोघांनी सुद्धा ते पाहिलेलं आहे. म्हणून आम्ही नेहमी म्हणतो की प्रेमाने वागा, प्रेमाने सगळ्यांशी बोला, छान छान मेमरीज क्रिएट करा, कारण हाच तो क्षण आहे. एकदा ती व्यक्ती आपल्या आयुष्यातनं निघून गेल्यानंतर ते रिग्रेट करण्यापेक्षा इट्स बेटर टू से सॉरी नाव, इट्स बेटर की ते जे पण ग्रजेस आहेत त्याला आय मीन कमी करण्याचा प्रयत्न करा. सो एवढंच आम्ही सांगू शकतो. सो काय नाही, आता आम्ही चाललो, त्याच्यानं सनी नव्हता काल, आम्ही सगळे गेलेलो पण सनी नव्हता. सनी द मोमेंट सकाळी आला तो बोलला की आपण निघूया, आपण भेटून येऊया. मिली चल मग आता आम्ही आत्यांना भेटायला चाललो. दुपारी आम्ही नंतर आत्यांना भेटून आलो आणि सनीला बघून ते अजून खूप सारे इमोशनल झाले. आणि या क्षणाला ना आपण कितीही समजवलं तरी आपण तो जो त्यांचा पेन आहे ना तो नाही कमी करू शकत. आणि म्हणजे काय बोलू, मला समजतच नाही आहे. बट विथ टाईम ऑफकोर्स आत्यासुद्धा स्ट्रॉंग होतील आणि आम्ही सगळेच आहोतच. सो काही क्लिप्स आहेत जे मला तुमच्याबरोबर शेअर करायचे आहेत. सो ज्यांना माहीत नाही मी त्यांना सांगते. आम्ही ज्यांच्याबद्दल बोलतो ते आहेत संसारी काका, आमचे काका, आमचे आत्या, त्यांचे हस्बंड. सो त्यांचे काही क्लिप्स मी आता तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. मी मला सगळे ते दिवस आठवले की कसं आम्ही जायचो फार्म हाऊसवर, कसं आम्ही त्यांच्याबरोबर टाईम स्पेंड करायचो. तुम्हाला सुद्धा सगळ्यांना ते आवडायचं आहे आणि ते एवढे खुश असायचंय ना. म्हणजे जेव्हा पण त्यांना माझ्या रिगार्डिंग कॉल यायचा, आम्ही ब्लॉग्स बघतो, आम्ही तुमच्या सुनेचे ब्लॉग बघतो, तुमची सून खूप चांगलं काम करते किंवा ती खूप छान दाखवते, तुम्ही तुमची फॅमिलीज खूप छान आहे, ते एकदम उत्साहाने मला ते येऊन सगळं सांगायचे. कोणाचाही त्यांच्या मित्रांचा वगैरे पण फोन यायचा ना ते मला फोन करून पहिले आधी सांगायचे. प्रत्येक सणाला काकांचा पहिला फोन असायचा. त्याबद्दल ना मला खूप असं वाईट वाटतंय, कारण जेव्हा जेव्हा काका मला फोन करायचे सणाच्या दिवशी तेव्हा तेव्हा माझा तो जो फर्स्ट कॉल असायचा ना तो माझ्याकडनं मिस व्हायचा आणि मग मी त्यांना कॉल बॅक करायची, नाहीतर तेच मला परत कॉल करायचे किंवा मग सनीला कॉल करायचा आणि मग आमच्या सगळ्यांशी ते बोलायचे. बट ह्या वेळेस दिवाळीच्या वेळेस जेव्हा त्यांचा कॉल नाही आला ना तर एवढं चुक चुकल्यासारखं वाटलं ना की अरे काकांचा फोन नाही आला, काका आमच्याशी बोलले नाही. नाहीतर काका नेहमी प्रत्येक सणाच्या दिवशी पहिला त्यांचा फोन असतो. सो असा यायचा की अगं काय ग सून बाई, मला विसरलीस का तू, तुम्हाला फोनच नाही करत, माझा आवाज जरा ऐकत जा, मला पण तुझा आवाज ऐकायला आवडतं वगैरे. एवढं ना एवढं ते मस्त बोलायचंय आणि त्यात फोनवर सुद्धा मस्ती चालू असायची. सो ती जी एक अटॅचमेंट आहे ना ती एक वेगळीच होती. आणि आम्ही ऑफकोर्स काकांना फॉर एव्हर मिस करणार आहोत. त्यांचा जो आवाज आहे तो नेहमी आमच्या कानांमध्ये असा येणार आहे, कारण द मोमेंट ही यूज टू एंटर इन टू द हाऊस आणि त्यांचा जो ऑरा होता तो एक वेगळाच होता. बट म्हणतात ना लाईफ मस्ट गो ऑन. ज्यांना ज्या टायमाला जायचं आहे ते जातातच, बट आपण स्ट्रॉंगली त्या गोष्टींना फेस करायला पाहिजे आणि पुढे जात जात राहायला पाहिजे. सो एवढंच सो काय नाही, काही मोमेंट्स आहेत जे मला तुमच्याबरोबर शेअर करायचे आहेत काकां
बद्दल अँड एवढंच मला बोलायचं होतं. सो हा ब्लॉग मी इथेच एंड करते, पण ह्याच्यानंतर म्हणजे मी बोलण्याचं इथे एंड करते, पण ह्याच्यानंतर तुम्हाला काही क्लिप्स बघायला मिळणार आहेत. काकांचे जे क्यूट मोमेंट्स आहेत, ब्युटिफुल मोमेंट्स आहेत, ते सगळे तुम्हाला बघायला मिळणार आहेत. सो बघा अँड काय नाही, चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह लाफ अँड लव्ह. बाय बाय. तुमचे लाडके संसारे काका म्हणजे लाडका माझा आत्या सगळ्यांना कळले, आता कळून चुकले. एकदम बिंदास मन मोकळे, स्वभाव एकदम मस्त आहे. काकाने नेहमी हात मारला राजेश्री. पण मी फर्स्ट टाइम काकांना एकदम शांत बघितलंय, कॅमेरा चालू गेलाय. काका बोला काहीतरी, बोला हो काहीतरी. कसं वाटतंय तुम्हाला इकडे? मी म्हटलं पण येणार आज नाही, येणार बघ दोन दिवसात. म्हणजे त्याच्यावर मी तुला लिहून देतो एवढं आपण आलं त्याने येणार ते कुठे झालंय का राहील असं मला वाटत नाही. तिला खूप गोष्टी काढतो आणि त्याच्या मुली हो दीदीकडच्या काव्यासारखे वगैरे का खाली बघितलं नाही, आलेच नाही. वेळ झाला दीदी रडायला लागली, बाई रडायला लागली, सगळे रडतायत आईच्या. मग मी गावात 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 मला काय सांगितलं, काळजी करू नका, वरती शंकराचं स्थान आहे. असं कधी घडलं पण नाही ना, जनावरापासून ना माणसापासून धोका आहे तुम्हाला. तुमची मुलं येतील आणि खरं करतील मुलं साडेआठला त्या बाजून आणि बॅटरी आणि असं दिसायचं ना वारदोलीला. अरे वारदोली म्हणजे खरं खर वारदोली, सुंदर वारदोली आहे. किती दिवस झाले येऊन? 8-10 दिवस झाले. 10 दिवस कसं वाटतं? 10 दिवसामध्ये 10 दिवसांमध्ये फार आनंद वाटला. सकाळी 6:30 उठायचं, रात्री 11 झोपायचं, बाहेर बसून राहायचं. कधीपासून म्हणजे काय नाही, तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे आम्ही 12 पासून वाट बघायला लागतो, कारण फोन आला 12 वाजता. किती वेळ हात मारले? हजेशी अजून आले नाही. असं काही नाही, दोनदा फक्त बोलतो, दोनदा बोलतो फक्त, दोनदा बोलतो. खरं आहे तिची वहिनी आहे, तिची बसून मी काय करू आता? तिची सून मी काय करणार? तुमची? अरे माझी पण सून आहेस तरी, नाही म्हटलं का तुला? मग तुला कसं वाटत? अजिबात येत नाहीये, कंटाळा अजिबात येत नाही. कारण हे सगळे क्वेश्चन विचारले बिकॉज इथे टीव्ही नाहीये आणि फोनचा नेटवर्क सुद्धा येत जात असतो, म्हणून विचारले की तुम्हाला कंटाळा? अजिबात अजिबात नाही. फार कसा वेळ तो तेच कळत नाही मला, हेच मोठं वैशिष्ट्य. चांगले ना. हा फोटो कोणाचा? आणि ते नाही निघालं तर त्यातलं काहीच नाही निघालं तर माझा अंदाज जो आहे नाही. सूर्यदेवता तुमच्यावर असेच प्रसन्न राहो. वाईट म्हटलं? वाईट म्हटलं आम्ही आलोच म्हणून. काय बोलायचं त्यांना? पण एवढं मस्त जेवण होत, पोट भरून आम्ही खाल्लेलं एकदम जास्त खाल्लंय. पण मस्त झालंय घर, घर छान झालंय. नाही म्हणतो आम्ही बाहेर ना आवाज देतो या स्वागत. सगळे उठले स्वप्नात पाहिजे ना. दादाचा आवाज येतोय. यस वेलकम गणपती बाप्पा. ओर या मधून आम्हाला आमरंड
नाही इकडे बसवतात ना एरवी नाही माझे एकदा कसे आहे तब्येत कसे अरे हे परसो राखतो अरे तू रे नटून दिसणार भारी ओढ भेटीची तुझ्या रे न्यारी लाख मोलाचा लाख मोलाचा गोडवा सणात माझा मोरया बसलाय मनात छाय बाजूला रचना छोट्या सुनेला मोठ्या सुनेला कुठे पहिली इकडं चाय कर शपथ की मस्करी की मीना के।